श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 3 वाजता आहेत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं. गेल्या काही दिवसांपासून लस मिळत नाही म्हणून नागरिकांना रांगेमध्ये तासनतास उभं राहावं लागत होतं. मात्र आता औरंगाबादमध्ये नागरिक लस घेण्यासाठीच येत नसल्यामुळे महानगरपालिकेकडे 35,000 डोसेस हे पडू नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. 45 वर्षांवरील नागरिकांसाठीचा हा लसींचा साठा उपलब्ध झालेला आहे. मात्र नागरिकच लस घेण्यासाठी येत नसल्यामुळे लसीचा साठा तसाच पडू नये. लस नागरिकांना देण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करत असल्याचं महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पडळकर यांनी सांगितलं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत नीता पाडळकर आहेत, महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी. मॅडम, एवढ्या लसेस कसं काय शिल्लक राहिलेला काय याचं हे आहे? तर ह्या ज्या लशी कोविशिल्डच्या लशी आहेत आपल्याला, तर तो 45 वर्षाच्या वयोगटासाठी या लसी आहेत. पण मॅक्झिमम 45 वर्षाच्या आलेत. पण आता जे काही नागरिक आहेत त्यांच्यातनं थोडंसं येण्याचा कल कमी आहे. आणि सेकंड डोस जो आपला ड्यू होता तो 84 दिवस झाल्यामुळे पोस्टपोन झालेला आहे. तो पण झाल्यानंतर त्याही लोकांच्या लसी आपल्याकडे साठा शिल्लक आहेत. तर आता सध्या नागरिकांना हेच आव्हान आहे की जास्तीत जास्त जे वरचे आहेत या वयोगटातली त्या लोकांनी येऊन ही लस घ्यावी. आणि जे कोणी शिल्लक राहिलेले आहेत तर त्वरित घ्या. सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. आपलं शहर लेव्हल 1 मध्ये आहे. तर हे लेव्हल 1 मध्ये टिकवण्यासाठी लसीकरण हा खूप महत्वाचा एक आपला रोल आहे. लसीकरण करून घेणे यासाठी करणं फार. पण आता आपल्याकडे अंदाजे किती लसी शिल्लक आहे? साधारण 35,000 पर्यंत आपल्याला कोविशिल्डच्या लस शिल्लक आहे. कशामुळे शिल्लक राहिलं? नागरिकांमध्ये थोडंसं आता उदासीनता आलेली आहे लस घेण्याबद्दल. तर यामध्ये आपण बरेचसे फ्रंटलाईन आणि हे पण कव्हर केलेले आहेत. पण 45 वयोगटातल्या वरचे लोक थोडेसे आपल्याकडे यायला अजून जितक्या प्रमाणात यायला पाहिजे ते येत नाही आहे. तर यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. ज्या एरियातनं राहिलेले तिथले जे लोकल लीडर्स असतील किंवा काही धर्मगुरू आहेत त्या ह्याच्यातल्या ज्या वेल नोन पर्सनॅलिटीज आहेत आपण त्यांच्याद्वारे थोडं जनजागरण अजून त्या लोकांचं करून. तसंच काही अपार्टमेंट्स आहेत ज्या टाउनशिप्स आहेत तिथले जे काही सोसायटीचे लोक आहेत त्यांना त्यांच्यातले कोणी राहिले असेल तर त्या सोसायटीच्या अध्यक्ष त्यांच्यामार्फत राहिलेल्या लोकांचं लसीकरण करून घेत आहोत. आपण सगळं ओपन झालेलं आहे आणि महानगरपालिकाचा विचार करते की ज्यांनी लस घेतल्याचं प्रमाणपत्र ज्याच्याकडे नसेल त्याला काही फाईन वगैरे लावायचं, याबद्दल काय तयार करा? आपण आता सर्व नागरिकांना सध्या आवाहन केलेलं आहे आपण लसीकरण करून घ्या. आणि याही उपर एक आपण काही दिवसांमध्ये जर का लसीकरणाचं नाही झालं तर निश्चितच जे लसीकरण न करता गर्दीच्या ठिकाणी फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं हे आपलं प्रस्तावित आहे. आणि त्या दृष्टीने पण कार्यवाहीचे विशेष पाऊल उचलले जात. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. त्या औरंगाबादमध्ये नेमके नागरिक लसीकरणासंदर्भात उदासीन का आहेत जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, काय कारण आहेत याची? श्वेता बघ, आता औरंगाबाद जवळपास आटोक्यात आलेले कोरोना रुग्णसंख्या काल फक्त 17 लोक पॉझिटिव्ह होते शहरामध्ये. ग्रामीण भागामध्ये थोडा आकडा जास्त आहे आणि संपूर्ण बाजारपेठ आता मोकळी झालेली आहे. म्हणजे लोकांच्या मानसिकतेतही फरक आता पडलेला दिसतोय. कारण जोपर्यंत लॉकडाऊन होतं तोपर्यंत लस खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी घेतलेली आहे. बघ, औरंगाबादला जवळपास 35 लाख लसी द्यायच्यात, म्हणजे 35 लाख लोकांचं टार्गेट आहे. त्यातील 7 लाखच लोकांना दिलेलं, म्हणजे 27 लाखाच्या वर लोकांना आणखी लस द्यायच्यात. आणि आता बघितलं की सगळं मार्केट मोकळं आहे. आता लोकांच्या मनामध्ये थोडीशी भीती नाहीशी झालेली आहे. केवळ 17 लोक पॉझिटिव्ह आलेले शहरामध्ये लोकांच्या मानसिकतेत आता फरक पडलेला. आणि त्यामध्ये महत्वाचं की काही भ्रामक संकल्पना सुद्धा लसींबद्दल समाजात वावरत आहेत. त्यामुळे हे कुठंतरी कमी झालं असं वाटतंय. कारण आता पॉझिटिव्ह संख्या कमी झाल्यामुळे लोकांना वाटत असेल कदाचित की आता कुणी पॉझिटिव्ह होणार नाही किंवा आता पॉझिटिव्हचा आकडा आपला जो आहे कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे सुद्धा लोकांच्या कुठंतरी थोडीशी मानसिकतेत बदल झालेला आहे. मात्र हे धोकादायक आहे कारण लोकांनी लस घेतणं फार गरजेचं आहे. कारण दोन्ही लस घेतलेल्या लोकांना कोरोना झालेला आहे काही ठराविक लोकांना, मात्र ते 2 ते 3 दिवसांमध्ये बाहेर पडलेले आहेत. याचा अर्थ लस घेणं फार महत्वाचं आहे. महानगरपालिका अनेक पद्धतीने आपला प्रयत्न करते. बरं सिद्धार्थ, थोडंसं थांबवते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. जलील, स्वागत तुमचं न्यूज 18.